बातमी आहे नारायणगाव गाव बैठकीची. नारायणगावचे ग्रामदैवत श्री मुक्ताईदेवी मंदिराच्या प्रवेशद्वारालगत दिनांक 1 एप्रिलच्या मध्यरात्रीतून पत्रगाळे उभारण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रगाळे 1 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजता मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे तसेच नारायणगावचे सरपंच योगेश पाटे व इतर ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर हे गाळे उभारणारे नारायणगावचे ग्रामस्थ अनिकेत अशोक पाटे यांना एकनाथ शेटे व सरपंच पाटे यांनी जाब विचारला. त्यानंतर अनिकेत पाटे व संबंधित ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. संतप्त ग्रामस्थांनी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी उभारलेले पत्रगाळे काढून टाकले. त्यानंतर आज 2 एप्रिल रोजी समस्त ग्रामस्थांची श्री मुक्ताई मंदिरात गाव बैठक झाली. याप्रसंगी माजी सरपंच योगेश पाटे यांनी प्रसंगी संघर्ष करायला लागला तरी होणाऱ्या संघर्षाला आपण तोंड देऊ व पोलीस स्टेशनमध्ये देखील जायची तयारी असल्याचे स्पष्ट सांगितले. याप्रसंगी अनेक ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी गावकरी उपस्थित होते. या गाव बैठकीत नेमके सरपंच योगेश पाटे काय म्हणाले याविषयी पाहूयात. या संदर्भातल्या काही विषय काल घडल्यामुळे आजची बैठक आपल्याला लावावी लागली आणि त्या निमित्ताने आज आपली सगळी चर्चा होती. खर तर गावापेक्षा कुणी मोठा नाही. नारांनी सांगितलं किंवा इथून मागेही बराच वेळा दिसत की गाव जे करेल ते राव करत नसतो आणि त्या निमित्ताने त्या अनुषंगाने कालचा विषय जो झाला तो विषय असा होता. विषय पहाटे माझा मला 5 वाजता बोला 4 वाजता असं असं होतंय मला माहीत नाही. मला त्यांनी म्हटलं तू लगेच लगेच इथे आत्ता ते आपलं उठून आलं इथं पत्राच्या गाळ्याचं काम चालू इथे वेल्डरला म्हटलं तर तू आपलं काम बंद कर झाला तर तू काही काम करू नको. त्या विचाराने एका मिनिटात ते काम बंद कर तो आपला निघून गेला. त्याच्यानंतर त्याची अनिकेत पाटेची माझी काही धाराधारी झाली असेल काही शाब्दिक झाली असेल काही शारीरिक झाली असेल परंतु तो विषय तिथला विषय संपून 9 वाजता असं मी नंतर नानांकडे गेलो मामांना फोन केलाय विकासांना गेलाय सुजित भाऊला फोन केलाय की ही अशी अशी घटना घडते आपल्याला 9 वाजता सगळ्यांना जमून आपल्याला याच्यावर काय तर निर्णय घ्यायचा आहे आणि त्यानुसार आम्ही 5-5 50 50 जण होतो निर्णय घेतला ते पत्राची गाळे काढून टाकायचे. हे सगळं होत असताना तिथेही थोडा संघर्ष झाला. त्या संघर्षाचं रूपांतर कदाचित पोलीस स्टेशनमध्ये होईल परंतु पोलीस स्टेशनमध्ये संघर्षाचं रूपांतर होत असताना याला खतपाणी घालणारी मंडळी आपल्या इथं काम करतात. माझी विनंती सगळ्यांना अशी आहे 100% हा गावचा विषय आहे हा देवस्थानचा विषय आहे. डिकेंनी सांगितल्याप्रमाणे भविष्यात आपल्याला आपल्या बाकीच्या पिढ्या या आपल्याला माफ करणार नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्या का ह्या विषयाला कुणीही खतपाणी घालायचा प्रयत्न करू नका. बघा ज्या गावच्या मोरी त्याच गावच्या भावामध्ये असतात. कोण आज करतंय ते उद्या कायद्याशिवाय राहणार नाही. तेव्हा माझी विनंती अशी आहे का हा गावचा विषय आहे थोडंसं याला राजकारणाच्या पलीकडे जाऊन पहा आणि तसंही पण पाहायची इच्छा नसल. कालही अरुण पाट्यांबरोबर सुद्धा संघर्ष झाला. अरुण पाट्यांनीच ते काम एका वेल्डरला दिलं होतं हे मी जाहीरपणे तुम्हाला सांगू इच्छितो आणि म्हणून कालचा संघर्ष होता हे मी तुम्हाला सांगतो छाती चौकपणे. आजही तो वेल्डर इथे येऊन सांगायला तयार. याचा अर्थ काय प्लॅनिंग करून काम करता का तुम्ही प्लॅनिंग करून काम करता त्याच्या 4 पट प्लॅनिंग करून काम करता येईल. ते ड्रेनेज उघडं करून ठेवलं ना जायची यायची नामुष्की होईल का होईल ना. अडचण काय एवढी सगळी उभी राहिली कोण आरो येणार आहे. काल तिथं जोत सर काढलाय सरांनी विनंती आहे ना गाड्या येतात तुमच्या येऊ द्या ना तुम्हाला काय अडचण रस्ता पडलेला आहे तुमचा. तुम्ही ते पार्किंगचे पैसे घेता त्याला कुठे अडवलंय तुम्हाला कुणी अडवले फक्त जाणीवपूर्वक त्रास द्यायचा यात्रा आली की त्रास द्यायचा प्रयत्न करायचा आपलं महत्व वाढवाल तुम्ही महत्व. तुम्ही लोकांपुढे या समोर सांगा आमच्या या मागण्या आम्हाला मान द्या आम्हाला सन्मान द्या आम्हाला अध्यक्षपद द्या आमचं नाव टाका आमचं काही बंधन नाही त्याला आई काय नाही बंधन आपलं काही बंधन नाही त्याला असं इथं काही कारण नाही. कारण कुणी फक्त काम करतं नाव घालं म्हणून काम होत नाही. जो काम करतो त्याचं नाव होत आज इला शेठचं नाव घ्या आज उद्यानशिला शक्रिया झाली. आयुष्यभर ज्या माणसाने गाडा याच्यात संघर्ष केला
ज्या माणसांनी आपल्या नारायणगावला एक वेगळी ओळख करून दिली, आज सांगताना सगळ्यांनी त्यांचं नाव घेतलं ना भाऊ, कामानी नाव होत हा, तर मी पदावर गेलो म्हणून नाव नाही बघा. त्याच्यामुळं एक गोष्ट दोन गोष्टी येत्या की ह्या बाबतीत जर कोणी पोलीस कंप्लेंट करायचा प्रयत्न केला तर काल मी तुम्हाला सांगतो उद्या ह्या देवस्थानकडून सुद्धा सगळ्या कंप्लेंट होणार. 550 लोक आपल्याला तिथं देवस्थानच्या वतीने जावं लागेल, गावच्या वतीने आपल्याला जावं लागेल. हा तयारी आमची आहेच. उद्या कितीही केस झाल्या तर हे जे आहे हे अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, मग आपण सगळे जण त्यामध्ये जाणार. पण ते आलं ना सगळं ठीक आहे, एका हाताने डाळी असती का, एक बोललं तर दोन होणारच. हे सगळ्यांनी ध्यानात घ्यावं. ही मीटिंग तेवढ्यासाठीच आहे का उद्या काही झालं तर गावची यात्रा आई इथंच आणि हया अशा ठिकाणीच भरणार. नाही शांततेच होणार ती यात्रेला काही होत नाही, यात्रेला काही गाळबोट लागत नाही. ठराविक एक दोन माणसांनी याला काही फरक पडत नाही. ही अनेक वर्षापासूनची परंपरा आहे, ती अनेक वर्षापूर्वी राहणार आहे.